शेतकऱ्यांच्या आयुष्याची अर्थवाहिनी ही खरी, सर्वांच्याही सोबत असते सर्वांना सावरी, ऋण देते धन रक्षण करते, ऋण देते धन रक्षण करते बसते या अंतरी, समृद्धीचा नफात घेते उंच उंच ही भरारी, सकल जनांच्या हितासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक 4 सप्टेंबर 1917 पासून सामान्य शेतकरी आणि गरजूंची अविरत सेवा करीत आहे. पुणे जिल्ह्याची अर्थवाहिनी झालेली PDCC बँक, लोकनेते शरद पवार यांची दूरदृष्टी आणि नामदार अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाच्या जोरावर नवी यशशिखरे पादाक्रांत करीत आहे. आज घडीला देशात अग्रगण्य जिल्हा बँक म्हणून नावलौकिक मिळवलेली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शताब्दी वर्ष साजरे करीत आहे. जुलमी ब्रिटिशांमुळे शेतकरी त्रस्त झाला होता, सावकारीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला होता. भारतात स्वातंत्र्यपूर्वी सुमारे 200 वर्ष भारतीय अर्थव्यवस्था ब्रिटिश वसाहतींच्या कब्ज्यात होती. कंबरडे मोडून पडलेल्या शेतकरी आणि सामान्य नागरिकांना आपल्या पायावर उभे करण्यासाठी समविचारी सहकारी एकत्र आले. ज्येष्ठ पत्रकार न.चि. केळकर यांच्या पुढाकारानं 4 सप्टेंबर 1917 रोजी पुणे सेंट्रल को ऑपरेटिव्ह बँकेची स्थापना झाली. पहिली सर्वसाधारण सभा 1 ऑक्टोबर 1917 रोजी होऊन बँकेच्या कामकाजाला सुरुवात झाली. काही वर्षातच बँकेनं तालुका आणि गाव पातळीवर अनेक संस्था आणि व्यक्तींना कर्ज पुरवठा करून जिल्ह्याचे सक्षमीकरण करण्यास सुरुवात केली. बँकेच्या उभारणीच्या काळातच न.चि. केळकर, डॉ धनंजयराव गाडगीळ, वागो काळे, मामासाहेब मोहोळ, शिवाजीराव काळे, साहेबराव सातकर, राजेंद्रकुमार घोलप आदी नेत्यांनी अध्यक्ष म्हणून मोलाचे योगदान दिले. PDCC बँकेने आपल्या कामाचा ठसा केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशात उमटवला आहे. अजितदादा पवार, दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली बँक वेगानं विस्तारत गेली, वाढत गेली आणि जिल्ह्याला समृद्ध करीत गेली. संचालक मंडळाची उत्कृष्ट साथ लाभत आहे. कुशल नेतृत्वाच्या जोरावर गेली 25 वर्षातील बँकेने घेतलेली झेप थक्क करणारी आहे. आज PDCC बँक पुणे जिल्ह्याची भाग्यरेषा ठरली. बँकेनं सुलभ अर्थपुरवठा करून ग्रामीण भागातील शेतकरी, मागासवर्गीय, बेरोजगार आणि उद्योजकांना स्वावलंबी बनवलं. बचत गटांना अल्प व्याजदरानं कर्ज देऊन सावित्रीच्या लेकींनाही सक्षम केलं. सामान्यांच्या सर्वांगीण विकासाचा शिवधनुष्य बँकेनं लीलया पेलला आहे. बँकिंगची सेवा खेड्यापाड्यात पोहोचवण्याबरोबरच बँकेनं ग्राहक कर्जदारांना अत्याधुनिक सेवा सुविधा देण्यात आघाडी घेतली आहे. सर्व शाखांचे संगणकीकरण, कोअर बँकिंग, ATM सेवा, मिनी ATM, मोबाईल बँकिंग, किसान क्रेडिट कार्ड, मोबाईल ॲप आणि मोबाईल व्हॅन यासारख्या अनेक अत्याधुनिक सेवा ग्राहकांना पुरवल्या जात आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनाही बँक जिल्ह्याच्या डोंगराळ दुर्गम भागात पोहोचवित आहे. शेतकरी, गरजू आणि गोरगरिबांच्या घराघरात बँक पोहोचली आहे. त्यांच्या सर्वांगीण विकासाचं साधन बनली आहे. PDCC बँकेनं 100 वर्षात लोकाभिमुख कारभार करून 261 शाखांद्वारे खेड्यापाड्यात सेवा देत आहे. सर्व शाखांचे संगणकीकरण करण्यात आले. सध्या बँकेचे 11,470 सभासद आहेत. एकूण ठेवी 8,000 कोटींवर गेल्या असून बँकेनं 5,000 कोटीहून अधिक कर्ज वाटप केले. काटेकोर नियोजनाच्या जोरावर 2016-17 मध्ये बँकेला 72 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला. शेतीसाठी अल्प मध्यम दीर्घ मुदतीचे कर्ज, फूल फळ शेती, हरितगृह, शेडनेट, पोल्ट्री, शेळीपालन, डेअरी, मत्स्यशेती, सिंचन योजना बँकेकडून कर्ज दिले जाते.
विविध बिगर शेती सहकारी सोसायट्या, साखर कारखाने, बेरोजगार तरुण, महिलांचे बचत गट, शैक्षणिक कर्ज, सोने तारण, वाहन कर्ज, गृह कर्ज आणि लहान उद्योगांना कर्ज देऊन जिल्ह्याला पीडीसीसी बँकेनं विकासाभिमुख बनवलंय. शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत 0% व्याज दरानं पीक कर्ज देणारी एकमेव बँक आहे. पीडीसीसी बँक केवळ बँकिंग सेवा देऊन थांबली नाही, तर जिल्ह्यातील नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी झाली आहे. नैसर्गिक आपत्तीच्या काळात बँक जनतेच्या सेवेला धावून गेली. माळीणसारखी दुर्घटना, पूर, दुष्काळासारख्या आपत्तीच्या काळात बँकेनं लोकोपयोगी कामे केली. महिलांच्या उन्नतीसाठी भीमथडी जत्रा, पवनाथडी जत्रा यासारख्या उपक्रमांना बँकेनं पाठबळ दिलं. शहरी भागातील प्रदूषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी निर्माल्य संकलन उपक्रम बँक राबवते. क्रीडा स्पर्धा, कृषी प्रदर्शनासारख्या विविध उपक्रमांना सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून बँकेनं मदतीचा हात दिलाय. 100 वर्षात अविरत आणि वैशिष्ट्यपूर्ण सेवा देऊन पीडीसीसी बँकेनं सत्फलाय सहकारिता हे ब्रीदवाक्य खरे करून दाखवले. सहकार बँकिंग क्षेत्रात पीडीसीसी बँक दीपस्तंभ ठरली आहे. समाजाभिमुख कारभाराचा मानदंड बँकेनं घालून दिला. पुण्याच्या पुण्यभूमीला सुवर्णभूमी करण्याचं आदरणीय शरद पवार साहेबांचं स्वप्न साकारणे हेच पीडीसीसी बँकेचे मुख्य ध्येय आहे. संचालक मंडळाची दूरदृष्टी, पारदर्शक कारभार, कर्तव्यदक्ष प्रशासन, प्रामाणिकपणाच्या जोरावर पीडीसीसी बँक समृद्धीच्या यशशिखरांना गवसणी घालत आहे, उंच उंच भरारी घेत आहे. शतवर्षाच्या परंपरेने किमया केली होणारी. समृद्धीच्या नभात घेते उंच उंच ही भरारी. आज गाठली हो सक्षम नेतृत्वामुळे 100 समृद्धीच्या नभात घेते उंच उंच ही भरारी.